आजपासून 12वीची परीक्षा सुरू होती आहे। कोरोनानंतरची ही पहिलीच ऑफलाईन परीक्षा आहे। परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाने जाहीर केलेल्या सूचनांचं पालन हे करावंच लागणार आहे। 12वीची परीक्षा 2 शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे आणि त्यानुसार सकाळी 10:30 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते संध्याकाळी 6:30 या वेळेमध्ये परीक्षा होणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी साधारण 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे। शेतीला दिवसा 10 तास वीज मिळावी ही स्वाभिमानीची प्रमुख मागणी आहे। आंदोलन 12वीची मुलं परीक्षेला गेल्यानंतर करावं असं आवाहन राजू शेट्टींनी केलंय। विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांना मदत करा असंही त्यांनी म्हटलंय। औरंगाबाद इथल्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या विधानाचे पडसाद पडताना दिसून येत आहेत। अशामध्ये राज्यपाल कोश्यारीही आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत, मात्र या दौऱ्याला देखील सोलापूरमधल्या शिवप्रेमींनी विरोध केलाय। राज्यपालांना तात्काळ शिवरायांची माफी मागावी, अन्यथा त्यांना सोलापूरमध्ये आल्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला। ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिलाय। ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल हा सुप्रीम कोर्टानं नाकारलाय। राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय आणि त्यामुळे मुदत उलटलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत। तर अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस सुद्धा चांगलाच वादळी होणार आहे। ओबीसी आरक्षणावरून विधिमंडळामध्ये भाजप आक्रमक होणार आहे। रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर भाजपच्या आमदारांची बैठक झाली आणि यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय झालाय। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे। महाविकास आघाडी ओबीसी आरक्षणाविरोधात असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचा ईडी कोठडीतला मुक्काम आता वाढलाय। मलिकांना 7 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे आणि कालच्या सुनावणीमध्ये ईडीला 55 लाखांच्या आरोपांबाबत घुमजाव करावं लागलं। नवाब मलिकांनी हसीना पारकरला 55 लाख नव्हे तर 5 लाखच दिले आहेत असा दावा मग ईडीनं केला। 55 लाख ही टायपिंगची चूक होती असं ईडीनं म्हटलंय। देशात सालियान प्रकरणामध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे। मुंबईतल्या मालवणी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। नारायण राणे आणि नितेश राणे आज दिंडोशी कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत। तर दुसरीकडे मालवणी पोलीस ठाण्यामध्ये 5 मार्च रोजी नारायण राणे आणि नितेश राणे हजर राहणार असल्याचं त्यांच्या वकिलांनी कळवलं आहे। पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची FIR रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे आणि त्यावर आज सुनावणी पार पडणार आहे। राजकीय सूडबुद्धीनं गुन्हा दाखल केल्याचा आरोप शुक्लांनी केलाय। फोन टॅपिंग प्रकरणामध्ये वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यामधल्या बंडगार्डन पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोला शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातात फलक घेत घोषणाबाजी करत राज्यपालांच्या वक्तव्याबाबत निषेध केलाय। औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी छत्रपतींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटलेत आणि राज्यपालांनी महाराजांची माफी मागावी अशी मागणी आणखी जोर धरतीय। औरंगाबाद कॅनॉट परिसरामध्ये 2 तरुणांच्या गटामध्ये गुरुवारी संध्याकाळी तुंबड हाणामारी झाली। SS मोबाईल शॉपी समोरच्या भागामधली घटना आहे। यामध्ये एका गाडीची काच फुटली। मारहाणीचं कारण मात्र कळू शकलेलं नाहीये। या भागामध्ये तरुण मोठ्या संख्येनं जमत असतात आणि त्यामुळे हे असे प्रकार वाढले असल्याचं रहिवासी सांगतात। मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नजीक खांब इथं मालवाहू ट्रेलर थेट रस्त्यालगतच्या घरांमध्ये शिरला। घटनेत घरातली माणसं बचावली असती तरी घरांचं मोठं नुकसान झालंय। अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी आहे आणि त्याला अलिबाग इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। निफाड तालुक्यातल्या कसबे सुकणे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं बांधकाम सध्या सुरू आहे। स्लॅब टाकण्याचं काम सुरू असताना नव्यानं टाकलेल्या स्लॅबचा काही भाग कोसळला आणि या घटनेमध्ये कोणी जखमी झालेलं नाहीये। दरम्यान कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। घरातल्या व्यक्तीशिवाय इतर नातेवाईकांनी त्रास दिला तर तोही घरगुती हिंसाचार असेल। मुंबई हायकोर्टानं हा महत्वपूर्ण निकाल दिलाय। एका प्रकरणामध्ये दिरासोबत राहत नाही आणि त्यामुळे तो सह आरोपी किंवा प्रतिवादी होऊ शकत नाही असा निर्णय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि त्यावर हायकोर्टानं हा महत्वपूर्ण निर्णय दिलाय।
ई चलान अनेकदा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतं. कल्याणमधले रिक्षाचालक गुरुनाथ चिकनकर यांना विना हेल्मेट गाडी चालवल्यानं ई चलान आले. ही चूक वाहतूक पोलिसांची आहे, कारण हे ई चलान होतं कांदिवलीतल्या बाईक चालकाचं. तातडीनं हे ई चलान रद्द करण्याची मागणी चिकनकरांनी केली आहे. अकोल्यामध्ये 2021 झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केलंय. पात्रता यादीमध्ये नाव आहे, राज्य शासनानं निधी पाठवलेला आहे, मात्र अधिकारी वर्गाच्या हलगर्जीपणामुळे सानुग्रह मदतीपासून पूरपीडित अद्यापही वंचित आहेत.